सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे तर्फे संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त आदर्श माता पुरस्कार देऊन कर्तृत्वांच्या महिलांचे सन्मान करण्यात आले। राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे तर्फे संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त आदर्श माता पुरस्कार देऊन कर्तृत्वाने महिलांचा सन्मान करण्यात आला। जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून समाज घडवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आदर्श मातांना पुरस्कार देऊन शनिवारवाडा पटांगण येथे नुकतेच गौरवण्यात आले। निमित्त होते श्री संत रोहिदास महाराज जयंतीचं। हा सन्मान माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, जयंती महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, मिलिंद भोई, शिल्पकार विवेक खटावकर आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी चर्मकार समाजातील आदर्श माता आणि यशस्वी उद्योजकांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रात श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करणाऱ्या मंडळांचा व संस्थांचा गौरव करण्यात आला। यावेळी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी सोमनाथ शिंदे, राजू पवार, प्रकाश खडतरे, श्रीकुमार काळे, आनंद गवळी, कैलास डोईफोडे, प्रशांत कोरेगावकर, संतोष टोपने, अनिल सातपुते, जगदीश पोटे, रवींद्र खैर, रमेश आगवणे, दशरथ कांबळे, अनिल आगवणे, उत्तरेश्वर कांबळे, गोरख शिंदे या संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ पोटे यांनी तर सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी केले। राज्यामध्ये समाजासाठी, मागासलेल्या समाजासाठी अतिशय महत्वपूर्ण काही निर्णय घेतले, त्यात ती माझी सहकारी होते आणि मी ज्या ज्या देशामध्ये गेलो त्या त्या देशामध्ये प्रत्येक वेळेस मी दिलीपरावांना घेऊन गेलो। शक्यतो मंत्री जेव्हा परदेशात फिरायला जातात तेव्हा राज्यमंत्र्याला नेत नाही, परंतु हा एक असा राज्यमंत्री होता जो मला छोट्या भावासारखा वाटायचा, म्हणून मी त्यांना घेऊन संपूर्ण जग फिरलो। जी मुलं दुसऱ्या गावात गेली त्या ठिकाणी फक्त 7वीपर्यंत शिक्षण असायचं, 8वी ते 10वीपर्यंत शिकायचं असेल तर अजून दुसऱ्या गावात जायचं आणि अशा हालाकीमध्ये आपण मागे राहिलो। परंतु आज ग्रामीण भागामध्ये 12वीपर्यंत शाळा झाल्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था आहे, त्यातली त्यात मागासवर्गीय घटकांसाठी शाळेमध्ये आहाराची व्यवस्था केलेली आहे, त्यांना पोषण आहार मिळतो, त्यांना पुस्तकं मिळतात, गणवेश मिळतात, बूट मिळतात, या सगळ्या व्यवस्था 1995 मंत्री असताना मला करण्याचं भाग्य मिळालं। जय रोहिदास। आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे शहराच्या वतीने पुणेशा एकदा स्वागत करतो आणि आमचे राष्ट्रीय पुणे शहरातील पूर्ण महाराष्ट्रभरातून समाज बांधव आले त्यांच्याही राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे शहराच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास।